ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त लाड सावंगी येथे मान्यवरांच्या हस्ते स्मृतिस्तंभास अभिवादन करून स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातून 206 आणि औरंगाबाद जिल्ह्यात 8 ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. 9 ऑगस्ट हा दिन ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार औरंगाबाद तालुक्यातील लाड सावंगी इथे स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा काशीनाथ म्हातारबा म्हस्के यांच्या स्मरणार्थ आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लाड सावंगीतील स्मृतिस्तंभ आणि हुतात्मा काशीनाथ म्हातारबा म्हस्के यांच्या स्मृतिस्तंभाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार सतीश सोनी, केशवराव अवताडे, विलास अवताडे, सज्जनराव मते, एकनाथ उकिडे, जगन्नाथ काळे, बीडी मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लाड सावंगी इथं आयोजित कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.